आमचा लता उचलला लाया बिया खात लाया आम्ही पोहोचलोय महाकाळ मध्ये उज्जैन मध्ये आणि श्री महाकाल की जय। तर आता आलोय उज्जैन मध्ये उज्जैनला महाकालेश्वर मंदिर दर्शन घेणार चालायचं आज थोडा कालेश्वर मधनं निघलो आणि आता उज्जैनला पोहोचलोय आणि आता महाकाल नाही कितीही आहे ते आपली त्यातले एक हा एक उज्जैन महाकाल। तर हे पब्लिक ज्योतिर्लिंग दुसरं झालं ही हे दुसरं ज्योतिर्लिंग हे दुसरं हे दुसरं ज्योतिर्लिंग उज्जैन आज गर्दीच आहे भरपूर आज उज्जैन मध्ये मावड बघावतीला सगळं कपाळ बघावती हा पाहिजे आहे का नाही एवढंच आज गेलो करतो मला वाट बरतोय जय महाकाल जय महाकाल हर हर महादेव हर हर महादेव बम बम भोले बम बम भोले श्री महाकाल की जय। गर्दी खूप आहे उज्जैन महाकाल कुठे पण तेवढीच गर्दी तेवढीच गर्दी हत्तीची सवारी आली आहे म्हणा हत्तीची सवारी हत्ती हत्ती बी हत्ती लयच मोठा उज्जैन अरे नुसतं डोक्यात ठेवते ती आणि इकडेच करते आम्ही आता रांगेत आलोय उज्जैन तिथं मंदिर पण लांब आहे आणि रांग पण लांब आहे मोठी हर 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 भोले भोले श्री महाकाल की जय। थोड्या वेळात पोचतोय तिथे मंदिरापाशी मंदिरापाशी पोचलं की लगेच दुसरा वेळ पुढे जय श्री महाकाल।
ही गर्दी हे मंदिर हे मंदिर आहे हे मंदिर आहे तेवढ्या लांबून रांग आहे मोठी हे महाकाळेश्वर जे मंदिरात आतलं आहे महाकाळेश्वर मंदिर तर इथे पहाटे चार वाजता आरती असते आणि ताजी राख ते राख असं लावते ना तिथं हा वरात हे करते पहाटे 4 वाजता आरती असते तर आता आम्ही आत प्रवेश करतोय तर मोबाईल अलाउड आहे का नाही काय माहित बघतो दुसरा वेळ लगेच करतो आत प्रवेश केलाय हे रांग हा आमचा सनी बारका तो पण शूटिंग काढतोय कसं वाटतं तुला असं मंदिरात आलं मला मंदिरात आले एक नंबर हर हर हे लाईन जाणार आहे हे मंदिर आणि आता आकाश आपल्याला थोडी माहिती सांगतोय महत्वाचं असं की हे जागृत देवस्थान आहे महाकाळ तर इथं पहाटेच्या 4 वाजता आरती होती आणि एवढं इथं महत्व आहे की आपण मशांमध्ये जायला भेटतो पण एक की तिथली आपली मैत झालं नाही त्याची भस्म जी रोज आरती असते पहाटे 4 वाजता इथे एवढं जागृत स्थान एवढं महाकालचं आहे एवढं मला माहिती आहे तेवढं मी राजेशला सांगितले जेवढ्या मला माहिती आहे तेवढ्या आम्ही माहिती तुम्हाला सांगतोय आता आम्ही रांग अजून एक दुसरं एक रांग आहे तो जाणार आहे पण तिथे मोबाईल अलाउड नाही आहे बघू हर हर महादेव आत आलोय आम्ही गर्दी आमचा सण मोबाईल अलाउड आहे आणि इथून पाहू शकते इथून दिसत आहे गर्दी लय जाय राम
दर्शन नाही बाहेर. व्हीआयपी पास त्यांना सुद्धा आत दर्शन आहे, रेग्युलर ना नाही. बाकी लांबून दर्शन जे व्हीआयपी आहे त्यांनाच फक्त आत दर्शन आहे. व्हीआयपी पास आहे त्यांना जवळून दर्शन आहे, आणि जे रेग्युलर आहेत म्हणजे आम्ही रेग्युलर आलोय त्यांना थोडस लांबून दर्शन आहे. बाहेर आलोय ही गर्दी ओंकारेश्वर हे मंदिर. गर्दी बघा तुम्ही, गर्दी बघताय, गर्दी लय. यात्रा थोडस फोटो शूटिंग काढतो आता हे मंदिर. हा मंदिराचा परिसर आहे सगळा, इथं कसंतरी बांधकाम चालू आहे नवीन. हा मंदिराचा परिसर सगळा मोठ मंदिर आहे, हे मोठ मंदिर आहे. हा बाहेर जायचा मार्ग, बाहेर घेऊन माघारी चाललोय. गर्दी खूप वाढते. तर उज्जैन पासून 6 किलोमीटर अंतरावर काळभैरव नाथ मंदिर आहे, ते पण मोठ्या प्रमाणात गर्दी. काय टाकलं? तर आता आम्ही एका हायवेच्या रोडला हॉटेलमध्ये थांबलोय जेवण करून, जेवण बनवणार वगैरे मस्त पैकी. आम्ही सगळं सामान ठेवलंय, आता लसूण वगैरे कांदा वगैरे चिरायचा, लसूण चालायचा. हे बघा डाळ पण आपण पातळ दाल तडका बनवायला, दाल तडका बनवायचा. हा इथं लसूण चालायचा आलाय. प्रसाद, सूरज आणि तुमचं नाव काय? रोहित. ठीक आहे, तर लसूण चालतेत. हा लसूण सोलायची संख्या जास्त वाढली आहे मागे, तिकच होती. आता समी शेट वाढले आहेत, नकुल शेट वाढले आहेत. प्रशांत शेट हात लावतात का नाही काय माहित? प्रशांत नाही हात लावत. ठीक आहे, जाऊ दे. आवी हात लावते बघू, आवी पण नाही हात लावत. हा मी लावणार आहे थोड्या वेळाने. राजेश पिशे काम करत आहे, बऱ्याच वेळ काम करत आहे बघा. त्यांनी यातली कांदा चिरत आहे, फर्स्ट टाइम त्यांनी कांदा चिरलेला आहे. आता बघू यातनं काय साध्य होते. खूप कष्टाचे आहेत ते, त्यांच्यामुळे एवढं जेवणाचं नियोजन झालं. आता आम्ही उपाशी बसलो असतो, तरी सगळी जेव्हा बसलेत आता मी बसलो जेव्हा. जेवण वगैरे सगळं झालेलं आहे, त्या ज्या हॉटेल मालकाने आपल्याला मदत केली पाणी वगैरे म्हणा, त्याचं आभार मानायचंय. 2 मिनिटात त्यांचा व्हिडिओ घेऊ. हे कुठे घ्यायचा व्हिडिओ बोल. हे महाकाल रेस्टॉरंट के हॉटेल के मालिक है, उसने हमको मदद की है पानी और कुछ खाना बनाने के लिए. आभार मानते हैं, बहुत बहुत धन्यवाद. माझा फोटो बघ येतोय का? बहुत बहुत धन्यवाद. थँक्यू. महत्वाचं जॉईन करते.